अहमदनगर पुरोगामी महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान. सांस्कृतिक विविधतेने नटलेल्या या शहराने माणुसकी आणि एकात्मतेचा वारसाही अगदी समर्थपणे जपला आहे आणि त्याचबरोबर जपली आहे माणुसकीची शिकवण. माणुसकीचा वारसा जपण्याचा प्रयत्न करणारी अहमदनगर शहरामधील माणुसकीची अशीच एक सुंदर प्रकाशवाट म्हणजेच मानव सेवा प्रकल्प. मनोरुग्ण हा शब्दही उच्चारला तरी समोर येतात त्या अस्ताव्यस्त अशा अवतारात भटकणाऱ्या व्यक्ती. आयुष्याप्रमाणेच कपड्यांचीही लखतरे उडालेली त्यांची स्थिती, केसांनी झाकलेला संपूर्ण चेहरा, धुळीने माखलेली असणारी अंगे व रस्त्यावरून शून्य नजरेने भिरभिरणारी त्यांची नजर, त्याचबरोबर त्यांच्याकडे किळसवाण्या नजरेने पाहून कधी भीतीने तर कधी त्राग्याने दूर जाणारी माणसे डोळ्यासमोरून झटकन निघून जातात. अशा समाजाकडून केवळ तुच्छ वागणूक मिळणाऱ्यांच्या आयुष्य सुधरवण्यासाठी केलेला विचारही म्हणजे जणू काही काट्यांवरची वाटच. आणि साहजिकच कोण तयार होणार ही काट्यांची वाट चालायला. मात्र या काट्यांच्या वाटेवरून चालण्यासाठी, या निखाऱ्यांना शमवण्यासाठी व त्यांची फुले करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अहमदनगर शहरामधील मानवसेवा प्रकल्प गेल्या 15 वर्षांपासून अविरत कार्य करत आहे. मानवसेवा प्रकल्पातील या निष्काम कर्मयोग्यांच्या अडचणींना अंत नाही आणि या अडचणींची सुरुवात होते मनोरुग्णांना ताब्यात घेण्यापासून. अर्धा तास झाला जवळपास, कोणती रिक्षा थांबत नाही रिक्षा थांबते का. मात्र तरीही या अडचणीवर मात करून आपली प्रयत्नांची पराकाष्ठा मानवसेवेचे हे व्रतकरी अविरतपणे करत आहेत. अगदी थोडक्यात सांगायला गेलं तर जेव्हा हरवली स्वप्ने आयुष्य बेभान झाले, जेव्हा हरवली स्वप्ने आयुष्य बेभान झाले, मतिमंद ठरवण्या आतुर सारे, मात्र मदतीस मानवसेवा आले, जगण्यास पंख लाभले अंगात त्राण आले, जगण्यास पंख लाभले अंगात त्राण आले, जीर्ण मना सावरण्या मदतीस मानवसेवा आले, जीर्ण मना सावरण्या मदतीस मानवसेवा आले. हे जे रस्त्यावर फिरणारे बेवारस मनोरुग्ण आहेत त्यांच्यामध्ये अनडिफरन्शिएटेड स्किझोफ्रेनिया ह्या आजाराचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळतं. त्याचं कारण असं की अनडिफरन्शिएटेड स्किझोफ्रेनिया हा जो आजार आहे हा दीर्घकाल चालत आलेला असतो. लोकांना लक्षात येत नाही की हा जो ही जी व्यक्ती आहे ही मनोरुग्ण आहे. त्यांच्यामध्ये हळूहळू ही लक्षणं दिसायला लागतात. सुरुवातीला बेजबाबदारपणा, कुठलेही जबाबदारीचं काम न घेणं, त्याच्यानंतर मग त्यांचं दैनंदिन आयुष्यामध्ये वेळच्या वेळेला ब्रश न करणं, आंघोळ न करणं, कपडे व्यवस्थित न घालणं, अशा प्रकारची लक्षणं सुरुवातीला दिसायला लागतात. नंतर नंतर हा आजार जसा वाढत जातो तसं त्यांचं पूर्ण सोशल नेटवर्क जे आहे ते तुटत जातं आणि ही जी लोकं आहेत ही शेवटी रस्त्यावर येतात. अशा प्रकारचा हा जो आजार आहे अनडिफरन्शिएटेड स्किझोफ्रेनिया या आजाराचं प्रमाण या बेवारस मनोरुग्णांमध्ये जास्त प्रमाणात आढळलं जातं. हा मृत्यूवाहिनी परिवार अतिशय चांगला कार्य इथे करतंय मी आज बघून आलो. मनोरुग्णांसाठी त्यांचं काम आहे आणि बालकांना शोधून मनोरुग्णांना त्यांच्या घरी परत पोहोचवणं, कुटुंबाला शोधून, फार मोठं काम आहे. आणि गेले 10-12 वर्ष झाली लोक ही मंडळी दिलीप गुंजाळ असतील आणि त्यांची टीम असेल ही सगळी अतिशय उत्तम काम करत आहे. अहमदनगर शहरामध्ये एक मोठं रेल्वे स्टेशन आहे, ती गाडी दौंड मनमाड वगैरे भागातून जाते. अशा वेळेस हे जे रेल्वेमध्ये फुकट प्रवास करणारे मनोरुग्ण असतात ते इथं उतरून दिलेले असतात. ते जेव्हा शहरात फिरतात, जेव्हा शाळेतून पोरं शाळेत जाणारा किंवा परत घरी येणारा त्यांना पाहतो तेव्हा त्यांची अवस्था फारच खराब असते आणि ते त्यांना मग दगड मारतात, त्यांच्याशी त्यांचा काही संबंध नसतो अशा प्रकारे. मग ही सगळी परिस्थिती पाहताना असं वाटलं
किंवा ह्याच्याकरता शासनाची काही नियमावली असेल त्याची जी पाहणी केली तर तेव्हा असं लक्षात आलं की इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फक्त 2 बेडची सुविधा आहे. मग करायचं काय? मग जिल्हाधिकारी आणि शल्यचिकित्सक अहमदनगर यांच्याशी बैठक घेऊन याबाबत काय करता येईल अशी विचारणा झाल्यानंतर शल्यचिकित्सक यांनी आम्हालाच असं सांगितलं की तुम्ही काहीतरी करा, तर त्या दृष्टीने कारवाई केली, काही लोक गोळा झालो आणि या संस्थेची स्थापना केली. आणि संजय सिंघवी म्हणून जे काही दाता तयार झाला त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आणि तिथं हे आता तरुण पोरं काम करतात. आणि याबाबत एक चांगला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून सहकार्य मिळतंय समाजाकडून. शासनाचं काही अनुदान वगैरे नाही पण तरी संस्था योग्य प्रकारे चालू आहे. मी संजय सुवालाल सिंघवी, सिंघवी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचं मी एक डायरेक्टर आहे. माझा पूर्ण व्यवसाय हा ज्वेलरी शॉपमधलाचा आहे. माझी पूर्ण फॅमिली ही वेगवेगळ्या सामाजिक कार्यात भाग घेते. माझे जे वडील आहेत ते रेड लाईट एरियातल्या मुलांवर काम करतात. मला ज्यावेळेस माहीत पडलं दिलीप गुंजाळ हे एक रस्त्यावरच्या बेवारस रुग्ण मनोरुग्णांसाठी काम करत आहेत आणि त्यांची माझी ओळख झाली. ज्यावेळेस मी संस्थेला काही अडचणीत असं विचारल्यावर त्यांनी जागेची एक अडचण सांगितली होती, तर हे जागेची अडचण माझ्याच्या परीने जेवढी होती तेवढी मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. खरोखरच असं विषय का आपण एक रस्त्याने जाताना पहा का तुम्हाला खूप असे मनोरुग्ण भेटतील, तर ह्या मनोरुग्णांचं काय करायचं? ते पण एक जीव आहेत, त्यांच्यात पण आत्मा आहे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना औषधोपचार झाले पाहिजेत आणि ही सर्व कामं ह्या संस्थेत केली जातात. नमस्कार, मी अतिक शेख अहमदनगरमधील एक हॉटेल व्यावसायिक असून सामाजिक कार्यात जमेल तसं मी प्रयत्न करत असतो, कामं करत असतो. शहरातील बेवारस फिरणाऱ्या रुग्णांसंदर्भात मी नेहमी अहमदनगरचे प्राध्यापक आमचे मित्र बेदरकर सर यांच्याशी नेहमी चर्चा करत असे. त्या संदर्भात काही करण्याबाबत त्यांच्याशी आम्ही बोलत असू. त्यांच्याशी बोलता बोलता त्यांनी या संदर्भात एक प्रोजेक्ट सुरू केले असल्याचे सांगितले आणि मी त्यांच्यासोबत या प्रकल्पाला भेट दिली. रस्त्यावर फिरणारे बेवारस रुग्ण मनोरुग्ण यांना आणून येथे उपचार केले जाते, त्यांना औषध उपचार करून त्यांच्या घराचा निवासाचा पत्ता शोधून त्यांना त्यांच्या घरी पाठवले जाते. हे एक अतुलनीय कामगिरी हा प्रोजेक्ट करत आहे. मी या प्रकल्पाशी 4 वर्षापूर्वी जोडले गेलो जेव्हा एक बेवारस रुग्णाला मी इथं आणण्यासाठी येथील प्रकल्प प्रमुख दिलीप सरांशी संपर्क साधला. त्यांनी ज्या पद्धतीने त्या रुग्णाला येथे आणलं आणि त्याच्यावर उपचार करून त्या रुग्णाला घरी पाठवलं ती सगळी पद्धती पाहून मी खूप प्रभावित झालो. नमस्कार, मी प्राध्यापक प्रीतम बेदरकर अहमदनगर महाविद्यालयामध्ये मानसशास्त्र विषयाचं अध्यापन करतो आणि मागं जे मानव सेवा प्रकल्प अशा पद्धतीचे एका प्रकल्पाचं नाव पाहता आहात त्याच्याशी गेले 4 वर्ष मी जोडलं गेलेलो आहे. खरं त्या संस्थेशी जोडण्यामागे फार रंजक असा इतिहास आहे. अगदीच थोडक्यात सांगायचं झालं तर संस्थेचं कार्य पाहणारे श्री दिलीप गुंजाळ यांनी एका मानसिकदृष्ट्या अक्षम अशा मुलाला आमच्या समोर आणलं होतं आणि त्या मुलाच्या पुनर्वसनाच्या अनुषंगानं तो बऱ्यापैकी आम्हाला विनंती करत होता, पाठपुरावा त्या प्रकरणाचा करत होता. आणि हा पाठपुरावा करत असताना खरं तर सुरुवातीची आमची ताणलेली नाती, त्यानंतर मनोरुग्ण, मनोविकलांग, दिव्यांग अशा लोकांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या या दिलीप गुंजाळची तळमळ या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्यानंतर म्हटलं दिलीप काम तरी काय करतो म्हणून आपण पाहायला हवं. तिथून खऱ्या अर्थानं दिलीपशी मी जोडला गेलो. हळूहळू मानवसेवा प्रकल्प त्याच्यामध्ये माझं जाणं येणं वाढलं आणि इथं आल्यानंतर मला एक प्रकर्षानं बाब लक्षात आली की रस्त्यावर भरकटणारे भटकणारे जे काही बेवारस मनोरुग्ण आहेत
तर प्रामुख्यानं हे लोक संस्थेमध्ये दाखल होतात, आणि संस्थेत दाखल झाल्यानंतर पुढं काय तर बऱ्याचदा आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. मला असं वाटतं की दिलीप ह्या मानवसेवा प्रकल्पामधून जे काही कार्य करतो आहे त्याच्यामधून खरं मला उत्तर मिळालं की रस्त्यावरती फिरणारे बेवारस असे जे मनोरुग्ण आहेत तर त्यांना इथं फक्त तात्पुरता निवारा दिला जातो. आणि एकदा हे लोक मानसिकदृष्ट्या काहीशी स्वस्थ व्हायला लागले की लागलीच त्या लोकांचा त्यांच्या कुटुंबामध्ये पुनर्वास करण्यासाठी इथं प्रयत्न सुरू व्हायला लागतात. ही कल्पना खऱ्या अर्थानं मला खूप आवडली. आणि त्याच्यामागची माझी भूमिका देखील ही अशी आहे की लोकांना फक्त आपण संस्थेत दाखल करत बसलो तर संपूर्ण समाजच संस्थात्मक बनायचा, पण त्यापेक्षा समस्या असणाऱ्या व्यक्तीला तात्पुरती मदत केली, ती व्यक्ती स्वस्थ झाली आणि त्यानंतर त्या व्यक्तीला आपण तिच्या कुटुंबामध्ये तिचं पुनर्वसन केलं, त्यासाठी सहयोग दिला, तर हे खऱ्या अर्थानं काम असेल. आणि याच अनुषंगानं दिलीपचं एक काम मला भावलं आणि त्यानंतर मी दिलीपसोबत जोडलं गेलेलो आहे. सन 2005 साली संस्था सुरू करण्यापूर्वी आम्ही काही तरुण मुलं शिर्डीकडे जात असताना एक महिला आम्हाला दिसली आणि त्या महिलेसोबत दोन मुलं तिच्यासोबत आम्हाला दिसले. आणि त्या दोन्ही मुलांचं की एक मुलगा असा कान अगदी असा जखमा होत्या, अंगावरती जखमा होत्या आणि रस्त्यावरती असे फिरत होते. आणि ज्यावेळेस आम्ही त्या महिलेकडे आम्ही जवळ गेलो आणि पाहिलं तरी महिला आम्हाला मनोरुग्ण असल्याचं वाटलं. आम्ही तिला नगरला घेऊन आलो. आम्ही तिला नगरला घेऊन आणल्यानंतर सिव्हिलमध्ये तिला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर आम्हाला हे डॉक्टरांनी सांगितलं की मानसिकदृष्ट्या सक्षम नाही आहे. तर मग ह्या महिलेसाठी काम कोण करेल हे आम्ही पहिल्यांदा पाहण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि आम्हाला समजलं की पुण्यामध्ये माहेर नावाची संस्था आहे. आणि मग आम्ही माहेर नावाच्या संस्थेमध्ये त्या महिलेला दाखल केलं. आणि त्याच संस्थेचं एक बालगृह होतं की जे मुलांसाठी काम करत होतं. अहमदनगरमधली चाईल्डलाईन ही मुलांसाठी काम करत होतं. चाईल्डलाईनच्या माध्यमातून आम्ही माहेरला पुण्यामध्ये शिरूरमध्ये आम्ही त्या मुलांना दाखल केलं. आणि नंतर बघितलं की रस्त्यावरचे बेवारस मनोरुग्णांची परिस्थिती आमच्यासमोर दररोज डोळ्यासमोर यायला लागली. मग आम्ही ह्या मनोरुग्णांसाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून का एकत्रित आलो, पाहिलं आणि मग एक संस्था रजिस्टर्ड करायचं आम्ही ठरवलं. त्यावेळेस मग श्री अमृतवाणी ग्राम विकास मंडळ ही संस्था उदयास आली. 2006 आम्ही या संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं आणि मग रस्त्यावरच्या बेवारस मनोरुग्ण शिर्डी असो, शिंगणापूर असो, घोडेगाव असो किंवा राहुरी असो, असे मोठे मोठे गावांमध्ये आम्ही सर्वे करायला सुरुवात केली. सतीश टेमक म्हणून संस्थेचे जे सदस्य आहेत हे सुद्धा त्या सर्वेमध्ये सोबत होते. आणि मग हे सर्वे करत असताना सचिन देशपांडे यांनी पण मदत केली. रेल्वे स्टेशन, बस स्टँड असं आम्ही पाहिलं. आम्ही तब्बल 1000 लोकांचा आम्ही सर्वे केला. 1000 लोक रस्त्यावरती आम्हाला दिसले. नगर जिल्ह्यामध्ये जर इतके संख्या जर असेल तर याच्यासाठी काही ना काहीतरी करायला पाहिजे असं आम्हाला वाटलं. मग हा सर्वे आम्ही केल्यानंतर एक मनोरुग्णांसाठी काम करायचं सुरू केलं. मग रस्त्यावरच्या बेवारस मनोरुग्णांसाठी काम करायचं म्हणून आम्ही डॉक्टर आनंद क्षीरसागर यांच्याकडे गेलो. शशिकांत चेंगेडे काकाजी यांच्या मदतीने आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो. आणि सचिन देशपांडे आणि मी डॉक्टर आनंद क्षीरसागर यांच्याशी चर्चा केली. डॉक्टर आनंद क्षीरसागरांनी आम्हाला मदत केली. त्यांनी त्यांचा वरचा मजला आम्हाला वापरायला दिला आणि तिथंच उपचार वगैरे आम्ही करायला सुरुवात केली. कालांतराने जागा अपुरी पडायला लागली. नंतर आम्ही MIDC शिफ्ट झालो, पण तिथेही लोकांनी आम्हाला विरोध केला की मानसिक रुग्ण तुम्ही आमच्या या परिसरामध्ये ठेवतायत. आणि मग आम्ही तिथून जागेच्या शोधामध्ये होतो. आणि संजूभाऊ शिंगवी यांच्याशी आम्ही संपर्क साधला. शशिकांत चेंगेडे काकाजी यांच्या मदतीने संजूभाऊंकडे आम्ही पोहोचलो. आणि संजूभाऊंसमोर आम्ही समस्या मांडली की आम्हाला जागेची फार मोठी अडचण आहे. मग संजूभाऊंनी आम्हाला जागा दाखवायला आणले. आणि जागा दाखवल्यानंतर आम्हाला म्हटलं की ही जागा आहे, इथं काही करता येईल का बघा. आम्ही तिथंच तयार झालो आणि लगेच आम्ही संस्थेचं कामकाजाला सुरुवात केली. 2009-10 संस्थेचं कामकाज प्रत्यक्षात सुरू केलं. आणि त्या कामानंतर आम्ही आरणगाव शिवारामध्ये इकडं संजूभाऊंनी जी जागा दिली तिथं रस्त्यावरच्या बेवारस मनोरुग्णांसाठी मानवसेवा नावाचा प्रकल्प आम्ही सुरू केला. मानवसेवा या प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्यावरील बेवारस मनोरुग्णांसाठी आम्ही काम करतो. आम्ही आजपर्यंत 507 मनोरुग्ण हे कुटुंबामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही पोहोचवलेत आणि त्या कुटुंबामध्ये त्यांचं पुनर्वसन आम्ही केलं. खरं तर मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांना उपचाराने हे बरे होतात. आणि उपचार करून हे यांना जर आपण कुटुंबामध्ये पोहोचवलं
तर नक्कीच पुनर्वसनाची संकल्पना खऱ्या अर्थाने बदलेल. संस्थेमध्ये सातत्याने तेच मनोरुग्ण आम्ही किंवा ते रुग्ण आम्ही ठेवत नाहीत. त्यांचे कुटुंब शोधण्याचा आम्ही 100% आमचा प्रयत्न असतो. त्यांना कुटुंबामध्ये त्यांचे कुटुंब शोधून कुटुंबामध्ये पोहोच करतो. अशा पद्धतीचं मानवसेवा प्रकल्प काम करतो. फक्त आम्ही त्यांना कुटुंबामध्ये पोहोचून आम्ही तिथंच थांबत नाही. आम्ही त्यांच्या 3 वर्ष फॉलोअप घेतो. 2 वर्ष त्यांना पोस्टनी मेडिसिन पण पाठवतो की 3 वर्षानंतर आम्ही टेलिफोनिक आमचं संपर्क राहतो. सोशल वर्कर व्हिजिट आम्ही करायला सांगतो. सोशल वर्कर व्हिजिट करतात आणि पुन्हा तो मनुष्य रस्त्यावर येता कामा नये. आणि समाजामध्ये आजही आम्ही ह्या मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून माणुसकी जपण्याचा संदेश आम्ही देतो. प्रत्येकाने माणुसकी जपली पाहिजे. रस्त्यावर जर बेवारसपणे मनोरुग्ण महिला असतील, पुरुष असतील, हे जर भटकत असतील तर निश्चित त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. माणूस म्हणून जगण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि त्या अधिकाराच्या आम्ही त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी आम्ही अधिकार मिळवून देण्यासाठी काम करतो. आणि त्यांना इथं आणल्यानंतर त्यांची स्वच्छता करणं, त्याच्यानंतर त्यांना अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा ज्या आहेत ह्या पुरवणं, उपचार करणं, समुपदेशन देणं असे आम्ही या प्रकल्पाच्या माध्यमातून इथे काम चालू आहे. आता आमच्या मानवसेवा प्रकल्पामध्ये 18 मनोरुग्ण उपचार घेत आहेत आणि या साधारणतः 25 असं मनोरुग्णांना उपचार दिले जातात. डॉक्टर अनय क्षीरसागर हे मानस उपचार तज्ज्ञ आहेत, यांच्या माध्यमातून उपचार दिले जातात. आणि बरेचसे समाजातील लोक या प्रकल्पाला मदत करतात. या समाजाच्या मदतीने कुठल्याही शासकीय अनुदानाशिवाय हा प्रकल्प काम करतो. मानवसेवेचे अविरत कार्य करणाऱ्या या अलौकिक प्रयत्नांसाठी ही छोटीशी काव्यवंदना. गरीबाच्या डोक्यावरची मुळी होणं चांगलं, कधी कधी फकीराची झुळी होणं चांगलं, नारळाच्या झाडाचं फळ होण्यापेक्षा कधी कधी गुलाबाची कळी होणं चांगलं, जीवनात साखरेची गोडी होणं चांगलं, कधी कधी गरीबाची झोपडी होणंही चांगलं, विषमतेची विषारी रूढी होण्यापेक्षा घरोघरी समतेची गुढी होणं चांगलं. धन्यवाद.